राजू शेट्टी साहेबांची मी आत्ताच प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी सांगितलं की रविकांत उपकर जे काल बोलले तो काही फार महत्त्वाचा विषय नाही आणि कुठल्या तरी कार्यकर्त्याशी माझे वाद आहे असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी सांगेन की मी जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी माझा वाद नाही आहे आणि हा विषय महत्त्वाचा नाही असं आपण म्हणू कसं शकतो. काल मी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मनमोकळेपणाने बोललो की माझा आक्षेप हा नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल आहे. उगीच या विषयाचं गांभीर्य कमी करण्यासाठी कुणाबरोबर तरी माझा वादाशी नाव जोडायचं हा प्रकार सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, माझा कोणत्याही कार्यकर्त्याशी वाद नाही, जिल्ह्यात नाही, जिल्ह्याबाहेर नाही. गेले 20 वर्ष झाले मी आणि माझ्यासोबत काम करणारे अनेक हजारो कार्यकर्ते असतील यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून ही संघटना वाढवलेली आहे. अनेक शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. घरादाराची पर्वा न करता हे सगळं केलेलं आहे आणि हा विषय महत्त्वाचा नाही असं म्हणणं म्हणजे हे चुकीचं आहे. मी पुन्हा सांगतो की माझा आक्षेप कार्यपद्धतीबद्दल आणि नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल आहे, त्याच्यावर मी ठाम आहे.